महापालिकेमध्ये कंत्राटी कामगार नियुक्त करण्यासाठी प्रशासनाने आणि एजन्सी धारकांनी कामगार उपायुक्त कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे, परंतु छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये हा नियम पाळण्यात आला नाही, त्यामुळे महानगरपालिकेतील कंत्राट आणि भरती बेकायदेशीर असल्याचा आरोप राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी केलाय. पाहूयात. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमधील सर्व विभागांमध्ये जी काही कंत्राटी पद्धत आजपर्यंत वापरण्यात आलेली आहे हीच मुळे बेकायदेशीर असल्याची आज बाब समोर आलेली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे याबाबत आणि कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावं याबाबतचा याचिका औद्योगिक न्यायालयात दाखल करण्यासाठी त्याचा रेफरन्स घेण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे समेटमध्ये मागणीपत्र या मागणीवर कारवाई चालू आहे आणि समेटमध्ये सहाय्यक कामगार आयुक्तांच्याकडे कारवाई चालू असताना महापालिकेनं कंत्राटदार नियुक्त करण्यापूर्वी टेंडर लावण्यापूर्वी कंत्राटदार कामगार भरण्यासाठी परवाना घ्यावा लागतो. कंत्राटदार नियुक्त करण्यापूर्वी परवाना घ्यावा लागतो कॉन्ट्रॅक्ट ॲबोल्युशन ॲक्ट 1970 नुसार. दुर्दैवानं आज माहिती अशी मला मिळालेली आहे की गेली 15 वर्ष बेकायदेशीररित्या कंत्राटी कामगार भरलेले आहेत, आजपर्यंत यांनी परवानाच घेतलेला नाही, त्यामुळे कंत्राटदाराकडे पण लायसन नाही, महापालिकेकडे पण परवाना नाही. राजरोस बेकायदेशीर पद्धतीनं यांचा या कर्मचाऱ्यांचा वापर झालेला आहे. आता आम्ही या कर्मचाऱ्यांना प्रमाण करावे ही मागणी केली, त्याला आता ताकद मिळालेली आहे, पुष्टी मिळालेली आहे. 240 दिवस कंटिन्यू झाल्यामुळे हे कर्मचारी आता महापालिकेचेच आहेत असा दावा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या एक्सप्लॉयटेशन कामगारांचं झालेलं आहे. 16,000 रुपये या टेंडरमार्फत कामगार ठेकेदाराला दिले जातात, 8,000 अवघे याला मिळतात, 4-4 महिने पगार मिळत नाही. नवीन आयुक्तांनी आम्हाला शब्द दिला 1 सप्टेंबरपासून कायदेशीर बाबी लागू करू. आता त्याच्याकडे लक्ष लागणार आहे, निदान कायदेशीर किमान कोर्टाचा निकाल काय लागेल ते लागेल, परंतु कायदेशीर या बाबीची पूर्तता मिळेल असं त्यांनी सांगितलं. आता नाही मिळालं तर पुढे बघू काय करायचं. आणि हे सर्व कामगार कायमस्वरूपी होतील असा पण तुम्ही दावा करता? दावा केलाय 100%. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे जे कामगार सभासद झालेले आहेत ते सर्व कामगार हे परमनंट होणार असा माझा दावा नाही, माझी खात्री आहे. आपलं नाव? यशवंत आनंदराव, यशवंत भाऊ भोसले, अध्यक्ष राष्ट्रीय श्रमिक आघाडी.